आपला मायक्रोफोन सर्वांनी बंद ठेवायचा आहे. तर पुन्हा एकदा लेक्चर नंबर 5 ऑफ प्रोग्राम लॉजिक डेव्हलपमेंट ह्या टॉपिक मध्ये आय हार्टली वेलकम ऑल द स्टुडंट. अँड टुडे वी विल गोइंग टू सी सम मोर एक्झाम्पल्स ऑफ algorithm as well as flowcharts. Okay, first we will see this example I have given for you as a homework. Okay, so just I have discussed about this flowchart, that is finding whether a given year is leap year or non leap year. Okay, so here for finding the year is leap or non leap year, the formula used for this is we have to find the remainder. We have to find the remainder of the year. If the remainder is zero, then if I have taken the remainder year modulus 4 equal to 0, if this condition is true, then we can say that, or we have to display that the year is leap. And if the remainder is non zero, okay, then that time the condition is false, then we have display year is a not leap or non leap year. Okay, so this condition we have to write for only one time. Okay, he ekdas tumhala hi condition lihayche aahe, parantu hi condition khup mahatvache. जसं इवन ऑड नंबर मध्ये आपण काय करत होतो, नंबर मॉड्युलस 2 डबल इक्वल टू 0. ओके, म्हणजे डबल इक्वल टू का लिहायचं आहे, डबल इक्वल टू म्हणजे काय, की त्याचं परफेक्ट उत्तर काय. तर ए इज इक्वल टू बी याचा अर्थ काय असतो, ए सिंगल इक्वल टू बी, म्हणजे ए बी ची व्हॅल्यू आपण ए ला काय केली, असाइन केली, असा त्याचा अर्थ होतो. ए इक्वल टू बी म्हणजे एल एच एस नॉट इक्वल टू आर एच एस, लेफ्ट हँड साइड आणि ही राईट हँड साइड इक्वल, असा त्याला आपण प्रोग्रामिंग मध्ये म्हणत नाही. बी ची व्हॅल्यू आपण काय करतो, ए मध्ये कॉपी करतो, त्याला आपण ए सिंगल इक्वल टू बी असेल. आणि डबल इक्वल टू म्हणजे काय, त्याचा त्याचं जे आन्सर आहे, इयर मॉड्युलस इक्वल टू 4, डबल इक्वल टू 0 म्हणजे काय होणार आहे, 0 याच्यामध्ये कॉपी करणार नाही, ह्याचं उत्तर जे आहे ते काय आलेलं आहे, 0 आलेलं आहे. हे आपण पुढच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत, हे डबल इक्वल टू आपण का लिहितो किंवा डबल इक्वल टूचा युज काय आहे आणि सिंगल इक्वल टूचा युज काय. तर एक लक्षात ठेवा की ह्याचं उत्तर काय आहे, 0 आहे. मग 0 उत्तर आलं तर ट्रू आलं, ही कंडिशन ट्रू झाली, इयर इज लीप. आणि फॉल्स असेल तर म्हणजे उत्तर जर 0 आलं नाही, रिमाइंडर जर 0 आलं नाही, तर काय म्हणणार, इयर इज नॉट लीप. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल बघूया. राईट अल्गोरिदम अँड फ्लोचार टू फाइंड सम अँड ऍव्हरेज ऑफ 3 नंबर्स. आता हे एक्झाम्पल, काही एक्झाम्पल आपण नोट्स मध्ये दिलेले नाहीत, अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आपण बघत आहोत. समजा तुम्हाला असा काही क्वेश्चन आला की एखाद्या नंबरचे तुम्ही काय करा, बेरीज करायची आणि त्याचं ऍव्हरेज काढायचं आहे. ओके, तर त्याच्यासाठी अल्गोरिदम सुद्धा काय सिम्पल येईल. अल्गोरिदम स्टेप 1 काय बघा, स्टार्ट. स्टेप 2 काय बघा, रीड 3 नंबर्स ए बी एन सी. आता याच्यामध्ये तुम्ही इथं अजून एक स्टेप ऍड करू शकता की डिक्लेअर व्हेरिएबल ए बी सी अँड सम. ओके, त्याच्यानंतर काय बघा, नेक्स्ट स्टेप, आता तिघांची आपल्याला बेरीज काढायची. तर बेरीज करण्यासाठी फॉर्म्युला काय बघा, सम इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. ओके, नंतर नेक्स्ट, आता बेरीज झाल्यानंतर काय करायचं, ऍव्हरेज काढायचं आपल्याला. ऍव्हरेज इज इक्वल टू काय येईल, सम डिवायडेड बाय 3. ओके, सम भागिले 3, ह्याचं जे काय उत्तर येईल ते कशामध्ये आपण स्टोअर करणार आहोत, ऍव्हरेज ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहोत. बरोबर आहे, हे 3 नंबर असल्यामुळे भागिले 3 येईल. उद्या 5 नंबर असतील तर भागिले 5 येईल. ओके, हे सिम्पल अरिथमेटिक कॅल्क्युलेशन्स आहे, फक्त ते आपण अल्गोरिदम मध्ये कसं लिहितोय ते महत्वाचं आहे. नंतर काय करायचं बघा, प्रिंट. आता प्रिंट आणि डिस्प्ले ह्याचा अर्थ एकच आहे. आपण ऍक्च्युली काय करतो, स्क्रीनवर जे दाखवतो ती जी काही इन्स्ट्रक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रिंट म्हणतो. प्रिंट एफ आपण बघणार आहोत आपण सेकंड टॉपिक मध्ये, की त्याला आपण त्या इन्स्ट्रक्शनला काय म्हणतो, प्रिंट एफ. जे आपल्याला डिस्प्ले करायचं आहे, स्क्रीनवर दाखवायचं आहे, तर त्या इन्स्ट्रक्शनला आपण काय म्हणणार आहे, प्रिंट असं म्हणणार आहे. डिस्प्लेचाच अर्थ काय, प्रिंट. तर प्रिंट हा टेक्निकल शब्द आपण कशामध्ये वापरतो, प्रोग्रॅमिंग मध्ये वापरतो. म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्याने प्रिंट असं म्हटलेलं आहे. प्रिंट सम आपल्याला बेरीज पण दाखवायची आणि ऍव्हरेज पण दाखवायचं आहे. प्रिंट सम अँड ऍव्हरेज, आणि शेवटी काय करायचं आहे, स्टॉप.
ओके लक्षात येते का बघा हा अल्गोरिदम आहे. आता ह्याचाच अल्गोरिदमचं काय केलेलं आहे कन्वर्जन फ्लो चार्ट मध्ये केलेलं आहे. ओके ओके आता याच्या फ्लो चार्ट मध्ये काय केलं बघा हे ओवल सिम्बॉल वापरून स्टार्ट केलेलं आहे. तुम्ही इथं व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. ओके डिक्लेअर व्हेरिएबल ए बी सी अँड सम करू शकता. त्याच्यानंतर काय केलं बघा पॅरलोग्राम मध्ये इनपुट आणि आउटपुट साठी आपल्याला पॅरलोग्राम वापरायचं आहे बरोबर. ह्याच्या ज्या लाईन्स आहेत ह्या तिरक्या दिसतात बघा. रीड ए बी एन सी. आता इथे रीड ऍव्हरेज म्हटलेलं नाही. आपल्याला जर नंबरचा स्क्वेअर काढायचा आहे तर स्क्वेअर आपण कॅल्क्युलेट करायचा आहे त्याचा फॉर्म्युला वापरून. त्यामुळे इथं रीड कधीही एरिया, रीड स्क्वेअर, रीड ऍव्हरेज, रीड पर्सेंटेज असं कधी घ्यायचं नाही. त्याला लागणारा फॉर्म्युल्यामध्ये काय काय आपल्याला लागणार आहे, व्हेरिएबल काय काय वापरणार आहोत, फक्त त्यांचीच नावं घ्यायची. कॅल्क्युलेट काय करणार आहोत आलं का लक्षात, ते रीड करून घ्यायचं नाही, ते रीड करून घ्यायचं नाही बरोबर. अल्गोरिदम वापरून ते आपण कॅल्क्युलेट करायचे, बेरीज असेल, ऍव्हरेज असेल. ओके त्यामुळे रीड करून काय घ्यायचं फक्त ए बी एन सी. आणि इथं आपण काय कॅल्क्युलेट केलेलं आहे बघा, सम कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि ऍव्हरेज कॅल्क्युलेट केलं. आणि हे कशामध्ये टाकलेलं आहे, रेक्टॅंगलमध्ये. आपण बघितलेलं आहे फ्लो चार्टमध्ये की आपल्याला काहीतरी कॅल्क्युलेशन करायचं असेल तर ते कशामध्ये टाकायचं आहे, रेक्टॅंगलमध्ये टाकायचं. आपल्याला काहीतरी रीड करून घ्यायचं असेल तर ते कशामध्ये टाकलेलं आहे, पॅरलोग्राममध्ये टाकलेलं आहे. लक्षात येते काय बघा. आता हे डिस्प्ले करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. प्रिंट काय काय करणार आहे, प्रिंट सम अँड ऍव्हरेज. प्रिंट काय केलेलं आहे, प्रिंट सम अँड ऍव्हरेज. म्हणजे हे काय केलं, आपण डिस्प्ले केलं. आणि शेवटी काय केलेलं आहे बघा, स्टॉप. शेवटी काय केलेलं आहे, स्टॉप. तर हे सिंपल काय आहे, अल्गोरिदम टू फाइंड सम अँड ऍव्हरेज ऑफ थ्री नंबर्स. हा इकडे अल्गोरिदम आहे आणि हा काय आहे, फ्लो चार्ट आहे. लक्षात येते काय बघा. म्हणजे काही स्टेप जे आहे ते हा कॉमन आहे, काही स्टेप्स आहे किंवा त्या फ्लोचार्टचं जे काय आहे एक स्ट्रक्चर जे आहे ते काय आहे, कॉमन आहे. म्हणजे याच्यामध्ये फारसा असा काय बदल असा नाही आहे. तो सिमिलर फ्लोचार्ट किंवा सिमिलर जे एक टाईप जो आहे, स्ट्रक्चर जे आहे ते सिमिलर स्ट्रक्चर आहे. म्हणजे इथं रीड करून घ्यायचं, इथं कॅल्क्युलेशन करायचं आणि पुन्हा काय करायचं आहे, डिस्प्ले करायचं. हा जो फॉर्मॅट आहे हा काय आहे, फॉर्मॅट सेम आहे. लक्षात येते काय बघा. त्याच्यानंतर आता आपण काय करूया, पुढचा फ्लोचार्ट बघूया. हा थोडासा वेगळा आहे बघूया. हॅलो, आता आपल्याला काय करायचं बघा. आता नेक्स्ट आपल्याला फ्लोचार्ट बघायचा आहे की इव्हन नंबर्स जे आहेत, इव्हन नंबर्स आहेत. तर हा थोडासा वेगळा अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट आहे की आपल्याला प्रिंट इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 100. आपल्याला काय करायचे आहेत, इव्हन नंबर जे आहेत, एक ते किती, 100, ह्याच्यासाठी काय लिहायचं आहे, अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट. आता ॲक्च्युली अशा टाईपचे अल्गोरिदम किंवा अशा टाईपवरचा जो काय आपण प्रोग्राम करणार आहोत, हे प्रोग्राम ॲक्च्युली तुम्हाला पुढच्या टॉपिकमध्ये आहेत. ओके म्हणजे ह्याच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत थोड्याशा अडवान्स आहेत. ह्याचं जे लॉजिक म्हणतोय आपण बरोबर आहे, ह्याचे जे फॉर्म्युला म्हणतोय, लॉजिक म्हणजे फॉर्म्युले, हे थोडेसे वेगळे आहेत. हे ॲक्च्युली आपण काय करणार आहोत, याचा जो प्रोग्राम वगैरे बघणार आहोत आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्ही काय करायचा, एक अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट कसा असणार आहे हे बघा. तर आपल्याला काय करायचं आहे, इव्हन नंबर प्रिंट करायचे आहेत किंवा डिस्प्ले करायचे. कुठले कुठले, 1 पासून 100 पर्यंतचे, 1 पासून 100 पर्यंतचे सगळेच्या सगळे नंबर, इव्हन नंबर आपल्याला प्रिंट करायचे आहेत किंवा डिस्प्ले करायचे आहेत. ह्याच्या आधी आपण एक काय अल्गोरिदम बघितला, दिलेला नंबर हा इव्हन आहे का ऑड आहे, दिलेला नंबर हा इव्हन आहे का ऑड आहे, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे, नंबर मॉड्युलस 2 = 0. नंबर मॉड्युलस 2, बाकी 0 असेल नंबर इव्हन, हा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. परंतु इथं प्रश्न काय आहे बघा, प्रश्न काय आहे की प्रिंट इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 100, 1 ते 100 पर्यंतचे जेवढे काही इव्हन नंबर्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10, 12 असं तुम्हाला कुठंपर्यंत जायचं आहे, 100 पर्यंत जायचं. मग ह्या अल्गोरिदमसाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, हे जे नंबर्स आहेत 1, 2, 3, हे सगळे नंबर्स साठी आपण एक व्हेरिएबल वापरलेलं आहे. काय वापरलं त्याला व्हेरिएबल, आपल्याला असं करून चालणार नाही. म्हणजे कसं, तुम्हाला असे फॉर्म्युले पण लिहून चालणार नाही, 1 modulus 2 = 0 आहे का, 2 modulus 2 = 0 आहे का, पुन्हा 3 modulus 2 = 0, असं प्रत्येक वेळेला लिहून तो फॉर्म्युला प्रत्येक अंकासाठी लिहून 100 पर्यंत चालणार नाही. ते तुम्हाला काय करायचं आहे बघा, की एका
कंडिशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तो जो फॉर्म्युला आहे ना तो टाकायचा आहे. हे जे नंबर आहेत 1, 2, 3, 4, 5 असे 100 पर्यंत नंबर येणार आहेत, हे आपण टेम्पररी कशामध्ये तरी स्टोअर करायचे. त्याच्यासाठी व्हेरिएबल काय वापरणार होतो आपण, आय हे व्हेरिएबल वापरलोय. काय वापरणार होतो आपण, आय. इथं दिलंय बघा, स्टार्ट केलेलं आहे. नेक्स्ट काय बघा, इनिशियलाइज द व्हेरिएबल आय टू 1. इनिशियलाइज, आता डिक्लेअर आणि इनिशियलाइज म्हणजे काय फरक आहे बघा. डिक्लेअर व्हेरिएबल आय म्हणजे काय, फक्त आय व्हेरिएबल डिक्लेअर केलं, त्याच्यामध्ये अजून व्हॅल्यू कुठली स्टोअर केलेली नाही. डिक्लेअर व्हेरिएबल नम, बरोबर. तर डिक्लेअर व्हेरिएबल नमचा अर्थ काय होतोय, की फक्त एक नम व्हेरिएबल डिक्लेअर केलं. डिक्लेअर व्हेरिएबल रेडियस, रेडियस नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, त्याच्यामध्ये अजून काय आपण व्हॅल्यू टाकलेली नाही, त्याला म्हणायचं डिक्लेरेशन. आणि इनिशियलायझेशन म्हणजे काय, की आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू काहीतरी आपण त्याच्यामध्ये असाइन केली. उदाहरणार्थ आता आय इज इक्वल टू 1, बरोबर. ह्याला काय म्हणायचं, इनिशियलायझेशन. म्हणजे सुरुवात कुठून आहे, 1 पासून आहे. म्हणून इथं काय म्हटलं बघा, इनिशियलाइज द व्हेरिएबल आय टू 1, म्हणजे सुरुवातीला आय मध्ये व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार. मग ती कुठपर्यंत जाणार आय ची व्हॅल्यू, 1 असेल एकदा, पुन्हा मग 2 असेल, 3 असेल, 4 असेल, असं कुठपर्यंत जायचं आपल्याला, व्हाईल आय लेस दॅन इक्वल टू 100, 100 येईपर्यंत आपल्याला जायचं. इथं त्याने असं केलेलं नाही, आय इज इक्वल टू 1, आय इज इक्वल टू 2, आय इज इक्वल टू 3, आय इज इक्वल टू 4 असं लिहिलेलं नाही. त्याने काय केलेलं आहे बघा, सुरुवातीची कंडिशन आय इज इक्वल टू 1, शेवटची कंडिशन काय, आय लेस दॅन इक्वल टू 100. आता ह्या व्हाईलचा उपयोग काय करायचा, कसं करायचं, हे आपण थर्ड चॅप्टर मध्ये अजून डिटेल मध्ये बघणार आहोत. आय लेस दॅन इक्वल टू 100 कधीपर्यंत जायचं आहे, कधीपर्यंत, शेवटची कंडिशन काय, 100, सुरुवातीची कंडिशन काय, 1. आता इफ, आता 1 ते 100 पर्यंत जात असताना, 1 ते 100 पर्यंत जात असताना प्रत्येक वेळेला काय चेक करायचं बघा, की आय मध्ये 1 व्हॅल्यू आहे ना, तर 1 व्हॅल्यू मला इव्हन आहे की ऑड आहे माहित नाही, त्याला मला 2 भागायला लागणार. पहिल्यांदा 2 त्याला भागायला लागणार. मग 2 भागल्यानंतर बाकी काय येते, 0 येते का बघायचं आहे. इथे बघा, इफ आय मॉड्युलस 2 इक्वल टू 0, इफ म्हणजे जर, जर त्यांचा ज्याला 2 भागल्यानंतर बाकी 0 येत असेल तर काय म्हटलंय, प्रिंट द नंबर. तो नंबर काय करायचा आपल्याला, प्रिंट करायचा. समजा जर 0 बाकी आली नाही, समजा 3 नंबर आहे, 3 मॉड्युलस 2, 0 येणार नाही, मग तो नंबर प्रिंटच होणार नाही. 3 हा नंबर प्रिंट होणार नाही, नंबर 2 प्रिंट होणार, 4 प्रिंट होणार, 6 प्रिंट होणार. का, तर ह्यांची बाकी काय येणार आहे, रिमाइंडर काय येत राहत, यांची काय आहे, 0 आहे. 5 नंबर प्रिंट होणार नाही, 7 नंबर प्रिंट होणार नाही. का, तर तो 0 त्यांची बाकी आलेली नाही, त्यामुळे तो नंबर प्रिंट होणार नाही. आलं का लक्षात, बघा सगळ्याचे सगळे नंबर प्रिंट होणार. समजा मी 4 नंबरची कंडिशन काढून टाकली, कुठली, इफ आय मॉड्युलस 2, हा ही कंडिशनच काढून टाकली. आलं का लक्षात, ही स्टेप मी काय केली, स्किप केली, काढून टाकली आणि प्रिंट द नंबर म्हटलं, तर मात्र काय होणार सांगा, सगळे नंबर प्रिंट होणार, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे 100 पर्यंत सगळे नंबर प्रिंट होणार. कधी, जर ही कंडिशन काढून टाकली तर. त्याने जर असा प्रॉब्लेम विचारला की प्रिंट ऑल नंबर्स फ्रॉम 1 to 100, तर त्यावेळेला मात्र काय करायला लागणार, ही जी कंडिशन आहे कुठली, इफ आय मॉड्युलस 2 इक्वल टू 0. ओके, लक्षात येते का बघा, जर असे जर तुम्हाला कंडिशन जर टाकली तर इव्हन नंबर प्रिंट होणार, अदरवाइज ही जर कंडिशन काढून टाकली तर सगळेच्या सगळे नंबर प्रिंट होणार. हे लक्षात येते का बघा, इव्हन नंबरसाठी ही कंडिशन आहे. त्याच्यानंतर नंबर काय करायचा आहे, प्रिंट द नंबर. त्याच्यानंतर समजा मी 1 व्हॅल्यू चेक केली, 1 हा अंक चेक केला, हा काय ऑड आहे. का, तर 1 मॉड्युलस 2 ह्याची बाकी किती आहे, 0 आलेली नाही, 1 बाकी आलेले आहे. मग पुढे कुठं जायला पाहिजे, आपल्याला पुढचा नंबर चेक करायला पाहिजे, 2 जायला पाहिजे, तो नंबर कसा आहे, 3 जायला पाहिजे, 4 जायला पाहिजे. एक एक ना आपल्याला व्हॅल्यू काय करायची आहे, वाढवायची आहे. त्यासाठी काय लिहिलंय बघा, इन्क्रीमेंट व्हॅल्यू ऑफ आय, इन्क्रीमेंट व्हॅल्यू ऑफ आय, आय ची व्हॅल्यू काय करणार आपण, वाढवणार आहोत. नाहीतर काय होईल सांगा, आय ची व्हॅल्यू काय, 1 आहे, इनिशियलाइज केलंय ना आय मध्ये, 1 आहे, 1 साठी एवढं चेक करणार आणि तो काय ऑड नंबर आहे त्यामध्ये प्रिंट होणार नाही आणि तो प्रोग्राम स्टॉप होणार. 1 वर थांबून चालणार नाही, 1 पासून 2 जायचं आहे, 2 चेक करणार आपण इव्हन काय ऑड आहे, पुन्हा 3 जायचं आहे, पुन्हा 4 जायचं आहे. म्हणजे पुढे पुढे जाण्यासाठी, इन्क्रीमेंट होण्यासाठी इथे काय म्हटलेलं आहे, इन्क्रीमेंट व्हॅल्यू ऑफ आय. लक्षात येते काय बघा, इन्क्रीमेंट व्हॅल्यू ऑफ आय. ओके, नाहीतर काय होईल, ते तिथंच थांबेल, पुढे जाणारच नाही. तर हा काय आहे, थोडा थोडक्यात काय हा त्याचा अल्गोरिदम आहे. प्रॉब्लेम काय बघा, प्रिंट इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 100. समजा त्यांनी म्हटलं प्रिंट नंबर्स फ्रॉम 1 to 100, म्हटलं की काय काढून टाकायची, 4 नंबरची स्टेप काढून टाकायची, सगळेच्या सगळे नंबर प्रिंट होतील.
ऑड नंबर म्हटल्यावर काय होईल सांगा, इक्वल टू वन करायला लागेल. झिरोच्या ठिकाणी वन केलं बरोबर आहे ना, तीनला दोन भागलं बाकी एक, पाचला दोन भागलं बाकी एक, बाकी एक आले की ते ऑड नंबर आहे, झिरो आले की इवन आहे, बरोबर आहे का बघा. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्हाला अल्गोरिदम लिहायचं. प्रत्येक वेळेला थोडासा फॉर्म्युला इथं चेंज होते. उद्या त्याने सांगितलं 50 ते 100 मधले इवन नंबर आपल्याला प्रिंट करायचे, तर इथं काय येईल, इनिशियलाइज व्हेरिएबल आय इज इक्वल टू 50, पुन्हा आय इज इक्वल टू 100. उद्या त्याने काय म्हटलं, 10 ते 20 मधले इवन नंबर प्रिंट करा, तर इनिशियलाइज व्हेरिएबल आय इज इक्वल टू 10, आय लेस देन इक्वल टू 20, बाकी फॉर्म्युला सेम. कुठलाही त्याने टाइम स्पॅन म्हणजे इनिशियल व्हॅल्यू आणि शेवटची व्हॅल्यू कुठलीही देऊ दे. ओके, त्या पद्धतीने तुम्हाला इथे काय करायला लागणार, फक्त इनिशियलायझेशन आणि शेवटची कंडिशन आपल्याला चेंज करायला लागणार. ओके, आता हा झाला काय अल्गोरिदम. आता याचा फ्लोचार्ट काय बघा, फ्लोचार्ट मध्ये काय बघा, फ्लोचार्ट कसा गेलाय बघा, स्टार्ट केला होल सिम्बॉल मध्ये स्टार्ट केलं, तेच तिकडे जे लिहिले अल्गोरिदम मध्ये तेच आपण या डायग्राम मध्ये टाकलेलं आहे. इनिशियलाइज व्हेरिएबल आय इज इक्वल टू 1, जसं आपण डिक्लेअर म्हणतोय तसं ह्याला काय म्हटलं इथं, इनिशियलाइज. इनिशियलाइज म्हणजे त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू काहीतरी असाइन केलेली आहे. इनिशियलाइज व्हेरिएबल आय इज इक्वल टू 1. आता बघा, आता प्रत्येक वेळेला काय करायचं आहे की आय ची कंडिशन म्हणजे जी इन्क्रीमेंट आपण करत जाणार आहोत. हा, इन्क्रीमेंट म्हणजे कसं, आय मधले आय मध्ये सुरुवातीला व्हॅल्यू काय आहे बा, एक व्हॅल्यू आहे बरोबर आहे. एक ची व्हॅल्यू 2 झाली, 2 ची 3 झाली, असं आपण कुठपर्यंत जाणार, 100 पर्यंत जाणार. मग ते आपल्याला 100 पर्यंत जायचं आहे, 101 ला जायचं नाही, 102 ला जायचं नाही. ते पण चेक होण्यासाठी इथं ह्या फ्लोचार्ट मध्ये काय लिहिलेलं बघा, इज आय लेस देन इक्वल टू 100, जर तो 100 पेक्षा लहान अंक असेल तरच आपण काय करायचं आहे, तो इवन नंबर आहे का शोधायचा. लक्षात येते का बघा, म्हणजे ते लॉजिकली त्यांनी काय केलेलं आहे, ही कंडिशन लावून ठेवलेली आहे की तुम्ही कंडिशन काढली तर काय प्रॉब्लेम येणार नाही. हा, परंतु तो 100 वर जाऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे, इथं ही कंडिशन ठेवलेली आहे. म्हणजे 100 वर जाऊ नये म्हणून इथं आपण जसं लिहिलेलं आहे व्हाईल आय लेस देन इक्वल टू 100, मग ती कुठं ना कुठंतरी तुम्हाला ती कंडिशन ही शेवटची कंडिशन एक तर सुरुवातीला लावायला लागणार किंवा शेवटी लावायला लागणार. शेवटी ओके, कुठं ना कुठंतरी तुम्हाला ती कंडिशन चेक करायची आहे की 100 आलं की थांबायचं, 101 ला जायचं नाही. ओके, मग दिलेला नंबर हा 100 पेक्षा लहान आहे का चेक करायचा. जर तो समजा मोठा असेल तर डायरेक्ट तुम्ही काय म्हणणार, नो म्हणणार, आणि डायरेक्ट काय होणार इथं, हे स्टॉप होणार आहे. लक्षात येते का बघा, डायरेक्ट काय होणार इथं, स्टॉप असं येणार. दिलेला नंबर हा 100 पेक्षा समजा वर गेला तर डायरेक्ट स्टॉप होईल. आपल्याला 100 पर्यंतच पाहिजे ना, म्हणून ते कंडिशन घेतलेले आहे. इफ आय लेस देन इक्वल टू 100 क्वेश्चन मार्क म्हटले, नो डायरेक्टली स्टॉप. समजा नंबर कुठेतरी मध्येच आलोय आपण, 50 ला आलोय, 60 ला आलोय, तर दिलेला नंबर 100 पेक्षा लहान आहे का, आहे. लहान असेल तर खाली यायचं आणि त्याच्यामध्ये एक वाढवायचा, आणि एक न वाढवल्यावर आपण काय करायचं आहे, इथं तिथं तो फॉर्म्युला आपण फॉर्म्युला त्याला लावायचा. आता बघा, सुरुवातीला आय ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. आता बघा ऍक्च्युअली वर्क कसं होणार आहे. आय ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे बरोबर. 1 ते 100 आय ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे बरोबर आहे. मग इज आय लेस देन इक्वल टू 100 आहे का, 100 पेक्षा लहान आहे, 1 आहे, येस. मग काय करणार, 1 मॉड्युलस 2 बाकी किती आहे, 1 मॉड्युलस 2 बाकी 0 आहे का, 1 ला 2 आल्यानंतर बाकी 0 आले का, नाही, नो म्हटल्यानंतर कुठे येईल, ते इकडे खाली येईल बघा, व्यवस्थित बघा, नो. मग काय होईल, आय इज इक्वल टू आय प्लस 1, 1 हा इव्हन नंबर आहे का, नाही. मग त्याच्यामध्ये काय होईल, त्याच्यामध्ये 1 ऍड, 1 अधिक 1 काय होईल, 2, 1 अधिक 1 काय होईल, 2. ओके, 1 अधिक 1 काय होईल, 2 झाल्यामुळे काय होणार आहे सांगा, 2 झाल्यामुळे पुन्हा ते काय येणार आहे, इकडे येणार आहे, ह्या साईडला येणार, हा, इकडून इथे येणार आहे. मग पुन्हा 2 हे 100 पेक्षा लहान आहे का, आहे. ओके, 2 हे 100, इथे ऍरो काढायचे राहिले, इथे ऍरो तुम्ही काढा, प्रत्येक ठिकाणी खाली इथे काय येणार आहे, ऍरो येणार आहे. आय इज इक्वल टू आय प्लस 1 इकडे आलं या साईडला, 2 हे 100 पेक्षा लहान आहे, आहे. मग काय करणार आता सांगा, 2 मॉड्युलस 2 इज इक्वल टू 0, 2 भागिले 2 केल्यानंतर उत्तर काय आलेलं आहे, रिमाइंडर काय आलेलं आहे, बाकी 0 आले का, आलेले आहे. मग ते काय म्हणणार, चेक करणार, येस बाकी 0 आलेलं आहे. मग 2 काय असणार आहे, तो नंबर इव्हन आहे, म्हणून काय केलं बघा इथं, प्रिंट आय,
दोन नंबर प्रिंट करा. मग दोन नंबर प्रिंट केल्यानंतर आपल्याला थांबायचंय का? नाही, पुढचा नंबर घ्यायचा ना, तीन नंबर. मग त्यासाठी पुन्हा हे खाली येणार, इथे एरो काढायचे ना, प्रत्येक ठिकाणी इथे खाली शेवटी एरो काढा. प्रिंट आय. मग आता बघा आय काय होती, आय मध्ये काय होत, आय मध्ये काय होत, दोन होत. मग आता काय येणार आहे, दोन अधिक एक किती झालेला आहे, तीन झालेला आहे. दोन अधिक एक किती झालेला आहे, तीन. पुन्हा इकडून काय येणार आहे, तीन झाल्यानंतर इकडे वर येणार आहे, इथे हे एरो आहे. तीन हे शंभर पेक्षा लहान आहे का? आहे. मग पुन्हा खाली या, मग तीन पुन्हा मॉड्युलस टू. हा, तीनला दोन भागले तर बाकी शून्य येते का? नाही. बाकी किती येते? एक. मग पुन्हा इकडे या, नऊ आलं, बाकी शून्य आहे का? नऊ. इकडे या, पुन्हा खाली आला, पुन्हा तीन मध्ये एक वाढवायचा आहे, चार. पुन्हा इकडे जाणार, चार हे शंभर पेक्षा लहान आहे का? आहे. खाली या, चार भागिले दोन, बाकी शून्य येते का? आहे. येस. मग काय प्रिंट करणार आहे? चार प्रिंट करणार. मग अशा पद्धतीनं, अशा पद्धतीनं काय करणार आहे ते, दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीनं काय होणार ते जाणार. ऑडला काय होणार आहे बघा, नो ला जाणार. इवन असेल नंबर तर इकडे खाली जाणार. लक्षात येते का? बघा, ऑड नंबर आला इकडे नो म्हणणार, एक न वाढवणार, वर जाणार, पुढचा नंबर घेणार. इवन नंबर असेल तर येस असेल तर खाली जाणार, तो नंबर प्रिंट करणार, म्हणजे डिस्प्ले करणार, आणि डिस्प्ले केल्यानंतर थांबून चालणार नाही, पुन्हा एक ऍड करणार. आले का लक्षात? बघा, म्हणजे इकडं हे ह्या साईडला, डाव्या साईडला हे कायम जात राहणार, इवन असेल किंवा ऑड असते. परंतु इथं आल्यानंतर इवन असेल तर खाली जाणार, ऑड असेल तर राईट जाणार. थोडस लक्षात येते का? बघा, ऍक्च्युली याचा आपल्याला प्रोग्राम करायचा आहे पुढं, तर त्याच्यासाठी लागणार हे काय, एक अल्गोरिदम आहे किंवा फ्लोचार्ट आहे. ओके, थोडस वेगळं आहे, मग आधीचे एक्झाम्पल अगदी सिम्पल आहेत, तर आपल्याला एक्स्ट्रा नॉलेज साठी हे म्हणून घेतलेलं आहे. मला लक्षात येते का? बघा, त्याच्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल बघणार. हे एक्झाम्पल अतिशय सिम्पल आहे, त्याच्यामध्ये काहीच वेगळं असं काही नाही आहे. इथं काय घेतलेलं आहे बघा, लार्जेस्ट ऑफ टू नंबर्स, लार्जेस्ट ऑफ टू नंबर्स. तर दोन नंबर मधलं काय करायचं आहे, मोठा नंबर शोधायचा आहे, मोठा नंबर शोधायचा आहे. काय बघा, स्टार्ट केलेला आहे, इनपुट व्हॅल्यू ऑफ नम वन, इनपुट व्हॅल्यू ऑफ नम टू. दोन नंबर काय केले, इनपुट केले. आता तुम्ही म्हणाल सर इथं दोन पॅरालोग्राम आहेत, काही हरकत नाही, वेगळं वेगळं लिहा किंवा एकत्र लिहा, काही हरकत नाही. एकत्र पॅरालोग्राम मध्ये सुद्धा लिहू शकता की इनपुट म्हणा किंवा रीड म्हणा. हा, ही मी डायग्राम ऍज इट इज नेटवरून घेतलेली आहे. ओके, तुम्ही रीडचा अर्थ सुद्धा एकच आहे, असेप्टचा अर्थ सुद्धा एकच आहे, इनपुटचा अर्थ सुद्धा एक आहे. व्हॅल्यू तुम्ही कीबोर्डद्वारे इनपुट करून घ्या. इनपुट व्हॅल्यू ऑफ नम वन, रीड व्हॅल्यू ऑफ नम वन, ऍसेप्ट व्हॅल्यू ऑफ नम वन, सगळ्याचा अर्थ एकच. ओके, ते फक्त समजलं पाहिजे आपल्याला. स्टार्ट केलेलं आहे, इनपुट व्हॅल्यू ऑफ नम वन आणि नम टू केलेलं आहे, तर दोघांच्यातला मोठा नंबर कोणता हे शोधायचं. हे एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. कंडिशन काय टाकलेली आहे बघा, इफ नम वन ग्रेटर दॅन नम टू, इफ नम वन ग्रेटर दॅन नम टू, ही कंडिशन ही मात्र आपल्याला तयार करता आली पाहिजे. बरं का, ही जी कंडिशन आहे ना, आता इव्हन नंबरसाठी कुठली, लीप इयरसाठी कुठली, लार्जेस्ट नंबरसाठी कुठली, पॉझिटिव्ह नेगेटिव्हसाठी कुठली, ही कंडिशन तयार करायला आपल्याला आलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. या डायमंडमध्ये तुम्ही कंडिशन कुठली टाकणार आहात, डायमंड म्हणजे काय, दोन दोन कंडिशन असेल तर. ओके, ट्रू आणि फॉल्स. इथं काय म्हटलंय बघा, इफ नम वन ग्रेटर दॅन नम टू, जर नम वन हे नम टू पेक्षा ग्रेटर असले तर, म्हणजे हे सिम्बॉल वापरला पाहिजे ग्रेटर दॅन. ओके, असेल तर काय म्हणा. आता तुम्ही म्हणाल सर येस आणि नो कसं आलं, ठीक आहे, येस म्हणजेच ट्रू, नो म्हणजेच फॉल्स. ओके, जर नम वन हे नम टू पेक्षा मोठा असेल, येस, तर प्रिंट काय म्हणा, लार्जेस्ट इज नंबर वन, किंवा द लार्जर नंबर इज नम वन. ओके, किंवा प्रिंट काय म्हणा, लार्जेस्ट इज नम वन, मोठा नंबर कुठला आहे, नम वन. समजा नम वन आणि नम टू ही कंडिशन फॉल्स झाली, हा, समजा वीस आणि दहा आहे, हा, वीस आणि दहा, किंवा असं असेल दहा आणि वीस आहे, दहा आणि वीस, पहिला नंबर काय आहे दहा, दुसरा नंबर काय वीस, मग ही कंडिशन काय झाली सांगा, दहा ही वीस पेक्षा मोठा आहे का? नाही, नो, म्हणजेच काय, दुसरा नंबर मोठा आहे. प्रिंट लार्जेस्ट इज नम टू, प्रिंट लार्जेस्ट इज नम टू. लक्षात येते काय बघा. मग त्यामुळे काय होणार, एक तर इकडे जाणार किंवा इकडे जाणार, येस नो म्हणा किंवा ट्रू फॉल्स म्हणा. ओके, मग इकडे काय होईल, डिस्प्ले किंवा प्रिंट लार्जेस्ट नंबर इज नम टू. आणि एकदा तुम्ही ते प्रिंट केला,
डिस्प्ले केला त्याच्यानंतर शेवटची स्टेप काय येते आपली स्टॉप. शेवटची स्टेप काय असणार आहे स्टॉप. लक्षात येते का बघा. ओके तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने जरी हे केला काय केला इकडून जरी गेला तरी तुम्ही स्टॉपला स्टॉपलाच येणार आहे आणि इकडून जरी गेला तरी तुम्ही कुठे येणार आहात स्टॉपलाच येणार आहात. ओके हे समजतं काय बघा. हे समजतं काय बघा. हे अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायला पाहिजे काही अल्गोरिदम असतील किंवा फ्लोचार्ट असतील तर आपल्याला काय करायला पाहिजेत हे लिहायला आले पाहिजेत. ह्याच्यामध्ये पहिल्या टॉपिकमध्ये हेच महत्त्वाचं आहे की अल्गोरिदम लिहिता आला पाहिजे किंवा फ्लोचार्ट. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम्पल असेल तर तुम्हाला क्वेश्चन डायरेक्टली येणार. अल्गोरिदम लिहा फ्लोचार्ट लिहा. ओके समजा एक्झाम्पल एकदम ऑब्जेक्टिव्ह असेल तर मात्र काय येईल अल्गोरिदमशी रिलेटेड काहीतरी तुमची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बरोबर आहे. फ्लोचार्टचे सिम्बॉल आहे तर तो कशासाठी सिम्बॉल वापरतात चार सिम्बॉल देतील तो किंवा एखादं काहीतरी कंडिशन कंडिशनसाठी कुठला विच सिम्बॉल इज यूज टू रिप्रेझेंट कंडिशन. मग त्याला चार ऑप्शन येतील रेक्टँगल पॅरलोलोग्राम डायमंड. मग तेव्हा तुम्हाला काय सांगायला लागेल डायमंड. ओके असं तुम्हाला लिहायला लागेल. ओव्हल सिम्बॉल इज यूज फॉर विच पर्पज. ओके मग तिथं स्टार्ट ऑर स्टॉप कॅल्क्युलेशन असं काहीतरी तुम्हाला ते चार पर्याय देतील. तर ते ती पण आपल्याला तयारी असली पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम जरी झाली तर ते त्या टाईपचे क्वेश्चन असतील. डिस्क्रिप्टिव्ह असेल तर तुम्हाला हा डायग्राम तिथं काढावं लागेल. फ्लोचार्ट तुम्हाला तिथं काढायला लागेल. अल्गोरिदम तुम्हाला तिथं लिहावं लागेल. लक्षात येते काय बघा. आणि बाकी तुम्हाला दोन मार्काला सुद्धा थेरोटिकलमध्ये सुद्धा एम एस बी टीमध्ये विचारू शकतात किंवा डिफाईनमध्ये विचारू शकतात. डिफाईन अल्गोरिदम डिफाईन फ्लोचार्ट राईट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अल्गोरिदम एक्सप्लेन द सिम्बॉल्स टू रिप्रेझेंट फ्लोचार्ट असे तुम्हाला काय येऊ शकतात क्वेश्चन्स हे येऊ शकतात. आपल्याला तयारी दोन्हीसाठी करायची आहे. ती डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असेल ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असेल बरोबर आहे. तर दोन्हीची तयारी आपल्याला पाहिजे. आणि तयारी म्हणण्यापेक्षा आपण काही एक्झाम पुरता हा विषय बघणार नाही हे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. हे काही एक्झाम पास झालं म्हणजे ह्याला काय आता पुन्हा लागणारच असं नाही. ह्या लँग्वेजवर बेस्ड तुम्हाला पुढचे विषय प्रत्येक सेमिस्टरला असणार आहे. त्यामुळे हे परीक्षेपुरतं आपल्याला काय करायचं नाही ह्याच्यातली गोष्ट बरोबर आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह झाले एक्झाम पुन्हा काय मला प्रोग्राम करावंच लागणार नाही असं नाही. तुम्हाला पुन्हा ह्याच्यावर थर्ड इयरचा प्रोजेक्ट असेल पुढे तुम्ही कुठेही कंपनीमध्ये गेला कुठली लँग्वेज शिकत असला तर ह्या ज्या कन्सेप्ट आहेत अल्गोरिदम हा शब्द राहणारच फ्लोचार्ट हा शब्द राहणारच फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंट चेंज होईल थोडंसं ते मोठं असेल किंवा ऍडव्हान्स असेल. कारण अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट हे तुम्हाला ही जी टर्म आहे ही तुम्हाला राहणारच. तुम्हाला थर्ड इयरला मेजर प्रोजेक्ट असतो तिथं सुद्धा फ्लोचार्ट हा काढावा लागणारच. फ्लोचार्ट हा तुम्हाला अल्गोरिदम असेल फ्लोचार्ट असेल त्याच्याशिवाय जे मेगा प्रोजेक्ट असतात वर्षभर करायचे थर्ड इयरला तर त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला मेगा प्रोजेक्टची अशी डायग्राम तुम्हाला काढावीच लागणार आहे. त्यामुळे हे विषय फक्त तुम्ही फक्त पासिंग पुरतं आपल्याला करायचं नाही. ठीक आहे आपल्याला आज आपण हे तीन प्रॉब्लेम आज बघितलेले आहेत तर आज आपण इथं थांबूया. ठीक आहे तर